सांगलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबई येथील जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्यासह 3 डॉक्टरांचे पथक मिरजेत दाखल झाले. डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याकडे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नणंदकर यांच्याकडे आर्थिक अधिकार देण्यात आले. मिरजेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या पथकात डॉक्टर पल्लवी सापळे, डॉक्टर विनायक सावर्डेकर आणि डॉक्टर प्रशांत होवाळ यांचा समावेश आहे. तसेच मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता कोरोना सेंटर करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी 125 खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयात लवकरच कोरोना रुग्णांच्या स्वॅबचे नमुने तपासणीला सुरुवात होणार आहे. यासाठी या रुग्णालयातील एक पथक प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. नाही, आत्ताच मी मिरज सांगलीत पोचते. कलेक्टर डॉक्टर अभिजित चौधरी यांची भेट झाली. त्यांनी सद्य परिस्थितीचा आढावा घेतला आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजमध्ये कसं नियोजन करायचं आहे याचे त्यांनी ब्रॉड पॉईंट सांगितले. आता मी जाऊन पाहेन, तिथलं परिस्थिती बघेन आणि मला डॉक्टर विनायक सावर्डेकर आणि डॉक्टर प्रशांत तोवार ह्या मी तिघही मुंबईहून आलेले आहोत. आणि मी पर्सनली ही संधी मिळाली, ही वेळ यायला नको होती आपल्या जगावर, पण आली आहे. तर सांगलीत मी काम केलं आहे 3 वर्षासाठी आणि महापुरात काम केलं आहे, त्याची लोकांनी जाण ठेवली किंवा त्याची नोंद ठेवली आणि मला पुन्हा इथे सांगलीच्या सेवा करायची संधी मिळते याचा मला अभिमान आहे. आणि ही परिस्थितीवर आपण सगळे एकत्र मिळून मात करू ही खात्री आहे. आधीचा काय पदभार काय तुम्हाला दिला आहे काय? इथे ऑर्डर माझी म्हणते आहे की इथे मला प्रशासकीय पदभार दिलेला आहे आणि डॉक्टर नणंदकर यांना डिरेक्शन्स देऊन त्याप्रमाणे कोरोना संबंधी आणि कोविड-19 संबंधी काम करायचं.